ठाणे शहरातील वर्तक नगर येथे सुरक्षित असलेल्या इमारती धोकादायक ठरवून 160 रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लॉबींकडून आखण्यात आलाय. रहिवाशांनी म्हाडाच्या नियमानुसार क्षेत्रफळाची मागणी केल्यानंतर वापरण्यायोग्य असलेल्या दोन इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या C1 या श्रेणीत टाकण्यात आल्या असून यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मधुरराव वर्तकनगर येथील म्हाडाच्या 45 व 47 मधील रहिवासी उपस्थित होते. बघा, ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न बरेच वर्षापासून ऐरणीवर आलेला आहे आणि म्हणून त्याच्यावरती SRA किंवा क्लस्टरसारख्या योजना आणलेल्या आहेत. आज या वर्तकनगर म्हाडामध्ये 2.5 FSI देण्यात आलेले आहे. 2.5 आता 3 झाला आहे असं म्हणतायत. परंतु या वर्तकनगरची पुनर्बांधणी सपशेलपणे फसलेली आहे आणि अनधिकृत इमारती सुरू आहेत. त्या न तोडता केवळ चूज अँड पिक करून ज्या ठिकाणी बिल्डर येतो त्या ठिकाणी बिल्डरकडनं कोणतंही स्पष्टीकरण न घेता त्याच्याकडे परवानग्या नसताना त्या बिल्डरला हाताशी धरून जर महानगरपालिका त्या इमारती खाली करण्याचा प्रयत्न करत असेल आणि ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होत असेल तर हा अन्याय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.